शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलंच नव्हतं असा दावा करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेनं आज चोख प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा का गप्प होते, त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही असा सवाल करतानाच अमित शहा यांनी युतीच्या सत्ता वाटपाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून लपवली असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केलाय. माननीय अमित शहा यांचं एक वक्तव्य आपण मला आता सांगितलं. माननीय अमित शहांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ पुढचे मुख्यमंत्री असा करत होते. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही अशा प्रकारचं वक्तव्य अमित भाईंनी केले. त्यांचं म्हणणं बरोबर, आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही जर प्रधानमंत्री व्यासपीठावरती बोलत आहे, महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी आहे, अशा वेळेला आम्ही उभं राहायचं आणि सांगायचं की नरेंद्र मोदीजी असं ठरलेलं नाही आहे की असं ठरलं. ह्याच्यामध्ये पंतप्रधानांचा अपमान झाला असता, भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मान अपमानाची पर्वा नसली तरी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून, नरेंद्र मोदी म्हणून, बाळासाहेब ठाकरेंपासून आमच्यापर्यंत प्रत्येकानं सामान्य शिवसैनिकानं नरेंद्र मोदीचा आदर कायम केला. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जेवढा करतो त्याच्यापेक्षा जास्त आदर आम्ही मोदी साहेबांचा करतो, म्हणून आम्ही त्यावेळेला हस्तक्षेप केला नाही. बहुतेक मला असं वाटतं उद्धव ठाकरे माननीय आणि अमित शहाजी या दोघांची बंद दाराआड जी चर्चा झाली, त्या चर्चेत ज्या गोष्टी ठरल्या त्या योग्य वेळी श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवल्या गेल्या नसाव्यात, त्यातून हा गोंधळ झाला. कदाचित मोदी साहेबांपर्यंत ही गोष्ट पोचली असती की युती का झाली आणि युती कोणत्या कारणामुळे झाली, कदाचित याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा हस्तक्षेप झाला असता त्यावेळेला, किंवा नाही आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनाच परत मुख्यमंत्री करायचा, किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करायचा, विनोद तावडे यांना मुख्यमंत्री करायचा, त्यांचा प्रश्न. तुम्ही नंतर सांगता की तेव्हा तुम्ही का आक्षेप घेतला नाही, आम्ही पंतप्रधानांचा आदर राखला, आम्हाला त्यांना खोटं पाडण्याची आमची इच्छा नव्हती, पण ज्या गोष्टी एका खोलीत ठरल्या आणि आता माननीय अमित भाईंचं म्हणणं आहे की बंद खोलीतल्या चर्चा बाहेर कशा, बंद खोलीतल्या चर्चा तुम्ही मान्य केल्या नाही म्हणून दुर्दैवानं हा विषय बाहेर. हा विषय बंद खोलीतला सामान्य विषय नव्हता, हे मला माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेला सांगायचं आहे. बंद खोलीतला विषय हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा होता. बंद खोलीतला विषय हा महाराष्ट्राच्या भविष्याचा नेतृत्वाचा होता आणि बंद खोलीतला विषय हा दिल्या घेतल्या शब्दाचा आणि वचनाचा होता. महाराष्ट्राच्या मातीला इतिहासात आपण पाहिला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू हा जो महाराष्ट्र म्हणतो, बाळासाहेब ठाकरेंपर्यंत शब्दाला किंमत आहे. तो शब्द जर कोणी पाळत नसेल तर त्या चर्चा बाहेर. आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमच्यासाठी धंदा नाही, आमची वृत्ती व्यापारी नाही, आम्ही ओरबडून कोणाचं घेणारे नाही, अनेकदा आम्ही त्याग केलेला आहे, आम्ही दिलेला आहे, महाराष्ट्रात देणार आहे, ओरबडणारा नाही हा इतिहास सांगतो. त्याच्यामुळे बंद दाराआडच्या गोष्टी बंद दाराआड का राहिल्या नाहीत याचं उत्तर स्वतःच्या अंतरात्म्याला विचारणं गरजेचं आहे. अमित शहाजी हे आमच्यासाठी कायम प्रिय आहे, आदरणीय आहे, पण कोणीतरी नरेंद्र मोदीजी आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे. नरेंद्र मोदीपर्यंत सत्य गेलेलं नाही, त्याच्यातून हा वाद निर्माण करून बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं जे एक भावनिक नातं होतं, जे संबंध होते उद्धव ठाकरेंपर्यंत, वारंवार नरेंद्र भाईंनी मुंबईत आले असते तेव्हा उद्धवजींचा उल्लेख भाऊ असा केला, हे नातं आजचं नाही,
हे नातं ते पंतप्रधान झाले म्हणून नाही हे लक्षात घ्या. हे नातं आहे, हे कोणाला तरी भगवत नाही. त्यातून या गोष्टी होत आहेत का अशी भीती आम्हाला वाटते. बंद खोलीची म्हणते आपण, आमच्यासाठी ती बंद खोली आहे. ते ते मंदिर आहे, आमच्यासाठी ते श्रद्धास्थान आहे. कारण ज्या बंद खोलीचा वापर उच्चार आपण करत आहे ती बंद खोली बाळासाहेब ठाकरेंची खोली आहे. तिथे बाळासाहेब वावरले, तिथे ज्या खोलीत बसून बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा संदेश दिला, राष्ट्रभक्तीचा संदेश दिला, नरेंद्र मोदींपासून भल्या भल्यांना आशीर्वाद दिले आम्हाला सगळ्यांना, ती ती बंद खोली आहे. त्या खोलीमध्ये चर्चा झाली आहे आमच्यासाठी. ही चर्चा मंदिरात झालेली आहे लक्षात घ्या, खोलीत नाही. तुमच्यासाठी खोली, आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिरातल्या चर्चेला जर तुम्ही कोणी नाकारत असाल तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. ती आमची वृत्ती नाही. महाराष्ट्रावर, देशावरती आणि बाळासाहेबांनी प्रेम करणारा माणूस त्या मंदिरातली चर्चा नाकारू शकत नाही.